नमस्कार श्री स्वामी समर्थ। दसऱ्याच्या दिवशी हे 10 उपाय करा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। नंबर 1, संपत्ती आणि समृद्धीसाठी दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीचे ध्यान करताना मंदिरात झाडू दान केल्याने धन आणि समृद्धी वाढते। नंबर 2, नोकरी व्यवसायासाठी जर नोकरी आणि व्यवसायात अडचण असेल तर दसऱ्याच्या दिवशी देवी आईची पूजा करा आणि देवीला 10 फळी अर्पित करून गरिबामध्ये वाटून घ्या। देवीला साहित्य अर्पण करताना ओम विजयाय नमः चा जप करा। हा उपाय मध्यान्ह शुभ वेळेत करा, नक्कीच प्रत्येक क्षेत्रात विजय होईल। असे मानले जाते की रावणाचा पराभव केल्यानंतर श्रीरामाने मध्ययुगीन काळात पूजाही केली होती। नंबर 3, न्यायालयापासून सुटका मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या खटल्यांपासून मुक्तता मिळते व तसेच शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते। नंबर 4, शुभ आणि विजयासाठी श्रीरामाने रावणाचा वध करण्यापूर्वी नीलखंडाला पाहिले होते। नीलखंड हे शिवाचे एक रूप मानले जाते, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ते पाहणे अत्यंत शुभ असे मानले जाते। नंबर 5, व्यवसायासाठी जर व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी 1/4 मीटर पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि जनेयू व 1/4 पाव मिठाईसह श्रीराम मंदिरात अर्पण करा, व्यवसायाला त्वरित गती येईल। नंबर 6, आरोग्यासाठी रोग किंवा त्रास दूर करण्यासाठी संपूर्ण पाण्याचे नारळ घ्या आणि स्वतःवरून 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या। जर तुम्ही घरातील सर्व सदस्यावर ओवाळून घेतलं तर अधिकच चांगलं होईल। नंबर 7, आर्थिक प्रगतीसाठी दसऱ्याच्या दिवशीपासून कुत्र्याला दररोज सलग 43 दिवस बेसनाचे लाडू खाऊ घाला, यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित जे काही समस्या आहेत त्या दूर होतील। नंबर 8, संकटातून मुक्त होण्यासाठी दसऱ्याला सुंदर काढ्याची कथा केल्याने सर्व रोग आणि मानसिक समस्या दूर होतात। नंबर 9, सकारात्मक ऊर्जेसाठी दसऱ्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्यावर तुरटीचा तुकडा ओवाळून आणि गच्चीवरून किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन इष्टदेवताचे स्मरण करत आपल्या मागील बाजूने फेकून द्या। असे मानले जाते की असे केल्याने घरात सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात। नंबर 10, शुभतेसाठी दसऱ्याला रावणाच्या दहनानंतर गुप्तदान देणे अत्यंत शुभ मानले जाते। माहिती आवडली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।